नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी काल बघा शेवटला प्रश्न विचारला होता 17वा, तर त्याचं उत्तर आपण अगोदर पाहूया. तर प्रश्न काय विचारला होता बघा, महाराष्ट्रात 18व्या लोकसभेचे मतदान एकूण किती टप्प्यात होणार आहे, असा प्रश्न बघा काल तुम्हाला शेवटला मी विचारला होता. त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं होतं. तर तो प्रश्न बघा आपण पहिला घेतलेला आहे. तर बघा, 18व्या लोकसभेचे मतदान महाराष्ट्रात एकूण किती टप्प्यात होणार आहे, तर त्याचं उत्तर असणार आहे बघा 5 टप्प्यात बघा महाराष्ट्रात लोकसभेचे मतदान हे बघा पार पडत आहे. आता 5 महाराष्ट्रात पडत आहे, तर भारतात किती पडत आहे, तर बघा 7. भारतामध्ये 7 टप्प्यात बघा 18व्या लोकसभेचे मतदान हे बघा पार पडत आहे. सध्या भारतामध्ये बघा 17वी लोकसभेचे अध्यक्ष कोण आहे, तर ओम बिर्ला हे बघा 17व्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत. आणि आता 18वी लोकसभा निवडणूक ही बघा पार पडत आहे. हा बघा हा कालचा प्रश्न होता, ज्याचं उत्तर आता आपण पाहिलं आहे. आता याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया आणि बघा आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा ती थोडीशी माहिती काय आहे, तर बघा जे 5 टप्पे आहेत ते आपण पाहूया. तर पहिला टप्पा केव्हा सुरू झाला, तर बघा 19 एप्रिलला पहिला टप्पा बघा महाराष्ट्रात आणि भारतात सुरू झाला. दुसरा टप्पा आहे बघा 26 एप्रिलला दुसरा टप्पा. त्यानंतर तिसरा टप्पा आहे बघा 7 मे. चौथा टप्पा आहे बघा 13 मे. आणि पाचवा टप्पा आहे 20 मे. तर महाराष्ट्रामध्ये 20 मेला बघा पाचवा टप्पा हा पार पडणार आहे, जो महाराष्ट्राचा शेवटचा असणार आहे. आणि भारताचा शेवटचा टप्पा हा बघा 7वा असणार आहे. तर 7वा कोणत्या दिवशी आहे, तर बघा 6वा टप्पा आहे 25 मेला. आणि 7वा टप्पा आहे बघा 1 जूनला. भारतात 1 जूनला निवडणूक पार पडणार आहे शेवटची, जे 7व्या टप्प्याची. आणि महाराष्ट्रात पडणार आहे बघा 20 मेला शेवटची. हे झालं बघा, आता माहिती झाली जी 7 टप्प्यांची. तर आता बघा, या लोकसभेच्या निवडणुकीसोबत 4 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका देखील होत आहेत. तर त्या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे आपलं नावं कोणकोणती आहेत, तर बघा सिक्कीम, ओडिसा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश. लोकसभेच्या निवडणुकीसोबत या 4 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका बघा सुद्धा होत आहेत. आता एक प्रश्न आहे बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे जो परीक्षेमध्ये विचारला जातो. तर देशामध्ये बघा सर्वाधिक मतदारसंघ लोकसभेचे मतदारसंघ कोणत्या राज्यात आहे, तर बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बघा सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यानंतर बघा, भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता, असा प्रश्न बघा परीक्षेत विचारला जाऊ शकतो. कारण लोकसभेचे मतदान सध्या बघा भारतामध्ये सुरू आहे आणि त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता, असा प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तर असणार आहे बघा मल्काजगिरी, जे काही बघा तेलंगणा या राज्यामध्ये आहे. आणि हा मल्काजगिरी मतदारसंघ हा बघा भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. हे झालं आता बघा कालच्या प्रश्नाचं. इतकी भरपूर माहिती आपण पाहिली, म्हणजे बघा यावर जर तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुमचं बरोबर असायला हवे. आता जाऊया आजच्या व्हिडिओकडे, ज्याची आपण सुरुवात करणार आहोत. तर आजचा आपला पाठ असणार आहे बघा 9वा. या पाठमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी बघा सराव प्रश्न संच घेऊन आलो आहोत. ते कोणत्या पद्धतीचे असतील, तर बघा 2023 साली जी काही पोलीस भरती पार पडली तर त्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते, त्या पद्धतीचे प्रश्न आपण आज बघा घेतलेले आहेत. तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. सुरू करण्याअगोदर बघा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. कारण बघा महत्त्वाचे प्रश्न आपण आता पोलीस भरतीसाठी कव्हर करणार आहोत. जे काही लेटेस्ट दिवसाचे चालू घडणीचे प्रश्न असतील ते व्हिडिओच्या शेवटी असतील, तरी व्हिडिओ आपण बघा शेवटपर्यंत नक्की पाहायचा. यामध्ये आपण जीकेचे आणि चालू घडणीचे प्रश्न बघा महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिलाच प्रश्न आहे बघा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण बघा चौधरी चरण सिंह यांना बघा भारतरत्न प्रदान करण्यात आला आहे 2024 साली. तर त्यासाठी हा बघा प्रश्न घेतला आहे मी, कारण हा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. कारण चौधरी चरण सिंह यांच्याशी तो रिलेटेड आहे. तर प्रश्न काय आहे बघा, पहिलाच प्रश्न महत्त्वाचा आहे. चौधरी चरण सिंह यांच्या समाधीस्थळाला कोणत्या नावाने ओळखले जाते, तर बघा पर्याय क किसान घाट. तर किसान घाट या
नावाने बघा ओळखले जाते चौधरी चरण सिंग यांच्या समाधीस्थळाला. प्रश्न घेण्याचे कारण 2024 साली चौधरी चरण सिंग यांना बघा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यासाठी बघा हा प्रश्न कारण रिलेटेड आहे त्यासाठी हा प्रश्न मी घेतलेला आहे जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता थोडीशी माहिती पाहूया चौधरी चरण सिंग यांच्याविषयी. तर यांचा बघा पक्ष कोणता होता, तर बघा जनता पक्ष, जनता पक्षाशी ते संबंधित होते. त्याचबरोबर बघा भारताचे कितवे पंतप्रधान होते, तर 5वे पंतप्रधान होते बघा भारताचे चौधरी चरण सिंग. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, तर तो देखील आपण कव्हर केला आहे. तर बघा चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस जो आहे बघा 23 डिसेंबर, तर तो बघा भारतात कृषी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कोणता दिवस, तर कृषी दिवस हा साजरा करण्यात येतो 23 डिसेंबर. हा बघा चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस आहे आणि तो भारतात कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. आता त्यांनी बघा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद देखील भूषवले आहे आणि ते भारताचे अर्थमंत्री देखील होते. हे झालं चौधरी चरण सिंग यांच्या बाबत. आता बघा पर्याय आहेत बघा पीवी घाट, तर पीवी घाट हे समाधीस्थळ कोणाचे आहे, तर बघा पी व्ही नरसिंह राव यांच्या आहे बघा हे पीवी घाट समाधीस्थळ. त्यानंतर प्रीतिसंगम, तर प्रीतिसंगम येथे बघा कोणाची समाधी आहे, तर बघा यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला बघा प्रीतिसंगम असे म्हटले जाते. त्यानंतर राजघाट, तर राजघाट हे समाधीस्थळ बघा कोणाचे आहे, तर बघा महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाला बघा राजघाट असे म्हटले जाते. त्यानंतर एक प्रश्न देतो, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. नुकतंच बघा पी व्ही नरसिंह राव जो काही यांच्यावर पुरस्कार दिला जातो, तर तो यावर्षी कोणाचा प्रदान करण्यात आला, पी व्ही नरसिंह राव हा पुरस्कार बघा कोणाचा प्रदान करण्यात आला, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही या व्हिडिओ या चॅनल बघा रोज चालू घडीचे प्रश्न पाहत असतील, तर मी यावर बघा एक प्रश्न दिला होता अगोदर, जो पी व्ही नरसिंहराव पुरस्कार यावर्षीचा कोणास प्रदान करण्यात आला, तर ते तुम्हाला उत्तर नक्कीच आठवणीत असेल, तर त्याचं उत्तर तुम्ही आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. अशा प्रकारचे भरपूर प्रश्न आपण व्हिडिओ सुरू असताना बघा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्यानंतर अजून एक तुम्हाला प्रश्न देतो, त्याचं उत्तर देखील कमेंटमध्ये द्यायचं आहे. आता इतके चार झाले बघा समाधीस्थळ, तर आता एक शांतिवन हे समाधीस्थळ आहे बघा, तर ते कोणाचे आहे, शांतिवन समाधीस्थळ हे कोणाचे आहे, त्याचं उत्तर देखील तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. तर दुसरा प्रश्न काय म्हणतो बघा, भारतातील सर्वात लांब सागरी सेतू त्याला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे, तर भारतातील सर्वात लांब सागरी सेतू कोठे आहे ते देखील तुम्हाला माहिती पाहिजे, तर ते आहे बघा मुंबई या ठिकाणी. आणि मुंबई या ठिकाणच्या बघा सर्वात लांब सागरी सेतूला बघा कोणाचे नाव देण्यात आले आहे, तर पर्याय ड अटल बिहारी वाजपेयी, त्याला अटल सेतू असे बघा शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटले जाते. तर भारतातील सर्वात लांब सागरी सेतू जो काही शिवडी नावाशिवाय सागरी सेतू आहे बघा, त्याला अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू असे नाव देण्यात आलेले आहे. याची एकूण लांबी विचारली तर बघा 21.8 एवढी बघा एकूण लांबी आहे आणि हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. त्यानंतर बघा 16.5 पूल हा बघा समुद्रावर आहे आणि 5.5 किलोमीटर हा जमिनीवर आहे. किती, तर 16.5 समुद्रावर आणि 5.5 हा जमिनीवर, एकूण 21.8 किलोमीटर एवढा लांबीचा हा बघा सागरी सेतू पूल आहे. त्यानंतर वांद्रे वरळी सी लिंकला बघा कोणाचे नाव देण्यात आले आहे, तर बघा राजीव गांधी सागरी सेतू हे बघा नाव आहे वांद्रे वरळी सी लिंकला. सुदर्शन सेतूचे उद्घाटन किंवा लोकार्पण कोणत्या राज्यात करण्यात आले, तर बघा गुजरात या राज्यात करण्यात आले सुदर्शन सेतू. हा बघा भारतातील सर्वात लांब केबल स्टेड पूल आहे बघा सुदर्शन सेतू. हा आहे सागरी सेतू अटल बिहारी वाजपेयी आणि हा आहे सुदर्शन बघा केबल स्टेड पूल, हा भारतातील सर्वात लांब. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे नाव बघा कोणत्या महामार्गाला देण्यात आले आहे, तर बघा समृद्धी महामार्गाला,
समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे हे नाव बघा देण्यात आलेले आहे. बघा भरपूर माहिती आपण कव्हर कर आहोत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहे. तरी व्हिडिओ पाहत असताना बघा सावकाश आणि काळजीपूर्वक पाहत राहा, आणि जी महत्त्वाची माहिती सांगतो ती तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. कुठल्याही प्रकारचं बघा त्यांचा तिसरा प्रश्न आहे बघा, 71वी मिस वर्ल्ड 2024 ची विजेता खालीलपैकी कोण बनलेली आहे, ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क क्रिस्टिना पिशकोवा. क्रिस्टिना पिशकोवा या बघा 71व्या मिस वर्ल्ड 2024 च्या विजेता बनलेल्या आहेत. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते, तर बघा आपल्या भारतामध्ये. आपल्या भारतात बघा 71व्या मिस वर्ल्ड 2024 चे बघा आयोजन करण्यात आले होते, तर कोठे, तर बघा मुंबई या ठिकाणी. मुंबई या ठिकाणी बघा जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे बघा आयोजन करण्यात आलेले होते. आणि याच वेळेला बघा नीता अंबानी यांना बघा ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. कुठल्या पुरस्काराने, तर बघा ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने बघा नीता अंबानी यांना सन्मानित करण्यात आलेले होते. हे झालं मिस वर्ल्डचं. आता सेनिस पॅलासिओस कोण आहे, तर सेनिस पॅलासिओस ही बघा मिस युनिव्हर्स 2023 ची विजेता आहे, सेनिस पॅलासिओस. आता स्नेहा गुप्ता कोण आहे, तर स्नेहा गुप्ता ही बघा मिस वर्ल्ड जॉर्जिया, मिस वर्ल्ड जॉर्जिया 2023 ची विजेता आहे बघा स्नेहा गुप्ता. त्यानंतर पर्याय ब आहे बघा सरगम कौशल, तर सरगम कौशल ह्या बघा मिसेस वर्ल्ड आहे 2022 च्या मिसेस वर्ल्ड. आता पुढचा प्रश्न आहे चौथा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या जिल्ह्यात आहे, ज्याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय ब आपल्या महाराष्ट्रातील बघा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे बघा मेळघाट व्याघ्र प्रकल्प. आता पर्यायाबद्दल माहिती पाहूया. पर्याय ओ आहे बघा दक्षिण 24 परगाना पश्चिम बंगाल. तर या ठिकाणी कोणता व्याघ्र प्रकल्प आहे, ज्याचं उत्तर असणार आहे बघा सुंदरबन. सुंदरबन व्याघ्र प्रकल्प हा बघा दक्षिण 24 परगाना पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. त्यानंतर काझीरंगा, काझीरंगा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे, तर बघा गोलाघाट आसाम. गोलाघाट जिल्हा आसाम या राज्यातील बघा काझीरंगा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि पर्याय ड आहे इडुक्की केरळ. तर इडुक्की केरळ या ठिकाणी बघा पेरियार व्याघ्र प्रकल्प आहे, पेरियार व्याघ्र प्रकल्प. पाचवा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती, तर पर्याय ड बघा रवींद्रनाथ टागोर. तर रवींद्रनाथ टागोर यांनी बघा जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी बघा परत केली होती. तर सर ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांना कोणी दिलेली होती, तर बघा इंग्रजांनी. इंग्रजांनी दिलेली सर ही पदवी बघा जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी बघा परत केली होती. आता जालियनवाला बाग हत्याकांड घटना कोठे आणि केव्हा घडली होती, तर बघा 1919 साली बघा अमृतसर पंजाब या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना बघा घडली होती. तर ती घडून कोणी आणली होती, तर बघा ते देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते. तर बघा त्याचं उत्तर असणार आहे रेजिनाल्ड डायर. रेजिनाल्ड डायर यांनी बघा 1919 साली पंजाब येथील अमृतसर या ठिकाणी बघा जालियनवाला बाग हत्याकांड घटना बघा घडवून आणलेली होती. आता एक प्रश्न देतो, तर रवींद्रनाथ टागोर यांनी बघा भारताचे कोणते गीत लिहिलेले आहे, राष्ट्रगीत की राष्ट्रीय गीत, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे कोणते गीत लिहिलेले आहे, राष्ट्रगीत की राष्ट्रीय गीत. पुढचा सहावा प्रश्न आहे,
कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकातावरून बघा दिल्लीला हलवण्यात आली, ज्याचं उत्तर असणार आहे पर्याय ब 1911 साली. तर 1911 साली बघा भारताची राजधानी कोलकाता ही बघा दिल्लीला हलवण्यात आली. अगोदर भारताची राजधानी कोणती होती तर कोलकाता ही होती. तर त्यानंतर बघा 1911 साली कोलकात्यावरून बघा दिल्लीला हलवण्यात आली. आता भारताची राजधानी कोणती आहे तर दिल्ली ही आहे. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सातवा प्रश्न आहे, भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे, ज्याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क लोणार सरोवर. तर भारतातील लोणार सरोवर हे बघा उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर आहे. आता लोणार सरोवर आहे तर ते कोठे आहे तर बघा महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघा हे लोणार सरोवर स्थित आहे. आठवा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा, IMP करून ठेवा बघा, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, जी लेटेस्ट चालू घडामोडी आहे बघा. आता काय विचारलाय प्रश्न, खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. आता इथे बघा तीन प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत. आता खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस, आता खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस कोणत्या दिवशी असतो तर ते देखील तुम्हाला माहिती पाहिजे. तर बघा त्यांचा जन्मदिवस आहे बघा 15 जानेवारी. 15 जानेवारी या दिवशी बघा त्यांचा जन्म झालेला आहे. आता प्रश्नामध्ये आपण पूर्ण माहिती कवर करूया, त्यानंतर याचं उत्तर देऊया. तर बघा खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिवस कोणता, तर 15 जानेवारी हा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे, ज्याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय अ महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस. तर खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस जो 15 जानेवारी आहे बघा तो आता महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. कोणाचा जन्मदिवस तर खाशाबा जाधव, कोणता दिवस साजरा केला जाणार आहे तर महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस, कधी साजरा केला जाणार आहे तर 15 जानेवारी. नवा प्रश्न आहे, कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण बनला आहे किंवा ठरला आहे. तर पर्याय ब बघा आपला भारतातील डी गुकेश. तर डी गुकेश हा बघा कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू बघा ठरला आहे. आता एक प्रश्न देतो तुम्हाला, तर भारताची 84वी, प्रश्न ग्रँडमास्टर बाबत आहे. तर बघा भारताची 84वी ग्रँडमास्टर कोण आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. मित्रांनो मी जे काही प्रश्न तुम्हाला देतो आहे त्याचे उत्तर बघा तुम्ही कमेंटमध्ये द्यायचे आहेत, जेणेकरून बघा तुमचा अभ्यास चांगला होईल आणि ते आठवणीत राहील, यासाठी बघा हे पद्धत मी सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 10वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे निवडणूक अधिकारी खालीलपैकी कोण आहेत. तर पर्याय ब पर्याय अ एस चोकलिंगम. एस चोकलिंगम हे बघा महाराष्ट्र राज्याचे निवडणूक अधिकारी आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त कोण आहे तर बघा UPS मदान. कन्फ्यूज होऊ नका, निवडणूक अधिकारी आहेत बघा एस चोकलिंगम आणि निवडणूक आयुक्त कोण आहे तर UPS मदान. आता राजीव कुमार कोण आहे तर बघा भारताचे निवडणूक आयुक्त आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त आहेत बघा राजीव कुमार भारताचे. आणि उपनिवडणूक आयुक्त कोण आहेत तर बघा अजय भादू आहेत बघा भारताचे उपनिवडणूक आयुक्त. आता नुकतंच बघा निवडणूक आयुक्त बदलले आहेत, बघा भारताचे निवडणूक आयुक्त बदलले आहेत. आता ते कोण बनले आहेत तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. बघा भरपूरला मी चालू घडामोडी ज्या काही आपण रोज प्रश्न घेतो तर त्याचे उत्तर बघा तुम्हाला मी त्यावेळेला सांगितले आहे, तर ते तुम्हाला आठवणीत पाहिजे. आणि आता बघा भारताचे निवडणूक आयुक्त जे बदलले आहेत बघा तर त्यांचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. 11वा प्रश्न आहे, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केलेली होती, त्याचं उत्तर आहे पर्याय क 1897 साली. बघा स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणता आहे, प्रश्न विचारला जातो. तर बघा गडचिरोली. तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्रातील हा सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून बघा ओळखला जातो. आणि याच्यासाठी बघा कोणते पथक नेमलेले आहे तर बघा C60 बघा नक्षलवाद विरोधी पथक बघा नेमलेलं आहे नक्षलवाद्यांना विरोध करण्यासाठी. 13वा प्रश्न बघा,
रामचरितमानस या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केलेली आहे? तर पर्याय ब बघा तुलसीदास. तर तुलसीदास यांनी बघा रामचरितमानस या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती बघा केलेली आहे. पुढचा 14 प्रश्न आहे, भारतातील लोकसंख्येची जनगणना दर किती वर्षांनी होते? याचं उत्तर आहे बघा पर्याय ब दर 10 वर्षांनी बघा भारताची लोकसंख्येची जनगणना ही बघा पार पडते. शेवटची कोणत्या वर्षी पार पडली होती? तर 2011 साली 2011 साली पार पडली होती, त्यानंतर पार पडलेली नाही. आता एक महत्त्वाचे अपडेट आहे बघा, तर भारताची लोकसंख्या किती झालेली आहे? तर बघा 144 कोटी किती झालेली आहे? तर 144 कोटी एवढी बघा भारताची लोकसंख्या झालेली आहे. आणि आता लोकसंख्येच्या दृष्टीने बघा भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा कोणता आहे? तर चीन. चीन हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. 15 प्रश्न आहे, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणीपुडी कोणती आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय अ INS अरिहंत. INS अरिहंत हा बघा ही बघा भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे. पुढचा प्रश्न आहे 16वा, आधुनिक भारताचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? पर्याय क राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय यांना बघा आधुनिक भारताचे जनक असे बघा म्हटले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय म्हटले जाते? याचं उत्तर असणार आहे बघा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते. त्यानंतर बघा भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? तर लोकमान्य टिळक यांना. आणि फौलादी पुरुष कोणास म्हटले जाते? तर बघा सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांना बघा फौलादी पुरुष म्हणून ओळखले जाते. आता शेवटचा प्रश्न आहे बघा जो तुमच्यासाठी असणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर प्रश्न काय बघा 17वा, तर लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. हे झालं आता जीकेचं आणि जे 2-3 महत्त्वाचे आहेत बघा चालू होण्याचे प्रश्न ते आपण आता पाहिले आहेत. आता जाऊया बघा रोजच्या ज्या काही चालू होण्याचे प्रश्न आहेत ते आता आपण पाहूया. चालू घडवण्याचा पाठ किती असणार आहे? तर 101वा पाठ असणार आहे. आता या 101व्या पाठमध्ये बघा 5 मे 2024 ज्या काही महत्त्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न बनतील ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. लगेच सुरुवात करूया. तर पहिलाच प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचा आहे, तर दिनेश कुमार त्रिपाठी यांनी भारताचे कितवे नौदल प्रमुख म्हणून बघा कार्यभार स्वीकारला आहे? त्याचं उत्तर असणार बघा पर्याय क 26वे. तर दिनेश कुमार त्रिपाठी हे बघा 26वे नौदल प्रमुख बनलेले आहेत, ज्यांनी बघा नौदल प्रमुखाचा कार्यभार स्वीकारला आहे. 25वे कोण आहेत? तर आर हरिकुमार हे बघा 25वे होते, ज्यांनी बघा आपला ज्यांची आता बघा निवृत्ती झालेली आहे, ते निवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या जागेवर आता बघा 26वे नौदल प्रमुख कोण बनलेले आहेत? तर बघा दिनेश कुमार त्रिपाठी हे बनलेले आहेत. आता नौदल प्रमुखास काय म्हटले जाते? तर बघा ॲडमिरल असे म्हटले जाते नौदल प्रमुखास. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या कपडा शिल्प कला अजखरला GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे? कोणत्या राज्याच्या कपडा शिल्प कला अजरखला GI टॅग प्राप्त झाला आहे? ज्याचं उत्तर असणार बघा पर्याय अ गुजरात. तर गुजरात राज्याचे बघा कपडा शिल्प कला अजरखला बघा GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. थोडीशी माहिती पाहूया पहिल्या प्रश्नाची. तर जशी माहिती राहिली आहे बघा, तर नौदल भारतीय नौदलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर बघा 26 जानेवारी 1950 त्याची स्थापना झाली होती. आणि भारतीय नौदलाचे जनक असे कोणास म्हटले जाते? तर बघा छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते. आणि नौदल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा 4 डिसेंबर 4 डिसेंबर रोजी बघा नौदल दिवस साजरा केला जातो. त्यानंतरचा चालू घडणेचा 3रा प्रश्न आहे, सर्वेक्षण करण्यात आलेला निलगिरी तहर
हा कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब तमिळनाडू. तर तमिळनाडू हा राज्याचा राज्य प्राणी आहे. निलगिरी तहर आणि याचं बघा नुकतंच सर्वेक्षण सुरू आहे. चौथा प्रश्न आहे, हमजा युसुफ यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या मुस्लिम मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे? पर्याय ड स्कॉटलंड. स्कॉटलंड या देशाच्या बघा पहिल्या मुस्लिम मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे बघा हमजा युसुफ यांनी. पाचवा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील कलाईकुंडा येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे? पर्याय अ पश्चिम बंगाल. तर पश्चिम बंगाल राज्यातील कलाईकुंडा येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे. ती किती झालेली आहे? तर बघा 47.2 अंश सेल्सिअस एवढी बघा सर्वाधिक तापमानाची नोंद ही झालेली आहे. सहावा प्रश्न आहे, कोणत्या देशाने मंकी पॉक्स या विषाणूला आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केलेले आहे? तर पर्याय ब कॉंगो. कॉंगो या देशाने बघा मंकी पॉक्स या विषाणूला आरोग्य आणीबाणी म्हणून बघा जाहीर केलेले आहे किंवा घोषित केलेले आहे. सातवा प्रश्न आहे, कोणता देश हा भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश बनलेला आहे? तर पर्याय ड सौदी अरेबिया. सौदी अरेबिया हा बघा भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश बनलेला आहे. आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे चालू घडामोडीचा, तर तो काय आहे बघा, तर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने शेरगड वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्याची अधिसूचना जारी केली आहे. हे अभयारण्य कोणत्या राज्यातील आहे? ज्याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क राजस्थान. तर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने शेरगड वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्याची अधिसूचना जारी केली असून हे अभयारण्य बघा राजस्थान या राज्यातील आहे. मित्रांनो अशा प्रकारे 17 जीकेचे आणि 8 चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि मी जे काही तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत बघा ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये करून सांगायचं आहे तर त्यांची उत्तरे बघा तुम्ही कमेंट करून नक्की सांगायची आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.